ओम पितर देवताय नमः, ओम श्री गणेश देवताय नमः, ओम श्री कुल देवताय नमः, ओम श्री गुरु देवताय नमः, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशरणार्थ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे। माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात। मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते। पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य देवता प्रमुख असाव्यात। प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी। तसेच पूजाकर्त्याची अंतर्बाही व कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करायला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे। मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपल्याला सांगत आहे, त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे। मित्रांनो, उद्या दिनांक 3 सप्टेंबर 2022, शालिवांश के 1944, संवत्सर शुभकृत, अयन दक्षिण, ऋतु वर्षा, मास भाद्रपद, पक्ष शुक्ल, वार शनिवार, नक्षत्र अनुराधा नक्षत्र आहे उद्याचे। रात्री 10:57 ज्येष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल। योग मित्रांनो, वैधृत्री योग आहे उद्याचा। सायंकाळी 5 वाजेनंतर विष्कंभ योगाला सुरुवात होईल। करण मित्रांनो, उद्याचे वनीकरण आहे। दुपारी 12:29 विष्टीकरणाला आणि रात्री 11:38 भवकरणाला सुरुवात होईल। तिथी मित्रांनो, उद्याची सप्तमी तिथी आहे। दुपारी 12:29 अष्टमी तिथीला सुरुवात होईल। मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे। चंद्र वृश्चिक राशीत असेल, रवी सिंह राशीत, गुरु मीन राशीत, तर शनी मकर राशीत असणार आहे। सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहेत मित्रांनो। सूर्योदय सकाळी 6:25 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6:51 असणार आहे। मित्रांनो, वरील पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडूया। यासाठी आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी व थोडे अक्षत घ्या, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा। मित्रांनो, हरोम शिव शिव शंभो राज्ञे, प्रवर्त मानसत्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे, श्वेत वराह कल्पे, वैवस्वत मन्वंतरे, कलियुगे प्रथम पादे, जम्बूद्वीपे, भरतवर्षे, भरतखंडे, मेरो दक्षिण दिग्भागे, महाराष्ट्र देशे, व्यावहारिक चांद्रवाणी, शालिवान शके 1944, प्रभावादी षष्टी संवत्सरामध्ये, शुभकृत नाम संवत्सरे, दक्षिणायने, वर्षा ऋतू, भाद्रपद मासे, शुक्ल पक्षे, शनिवार वासरे, अनुराधा नक्षत्रे, वैधुत्री योगे, वनिज करणे, सप्तमी शुभतितो, मनुगोत्रात उत्पन्न मिकडाप्पा, मोम पात दुरित क्षेत्रवासी, पार्वती पती परमेश्वर प्रत्यर्थ, विधिवत पंचोपचार, नित्य देव पूजा करीशे एवं इष्टलिंग पूजा करीशे। मित्रांनो, आता आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तांबणात सोडून द्या। मित्रांनो, मित्रांनो, हा संकल्प आपण उद्या दुपारी 12:29 अंमलात आणू शकता। यानंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर वरील पंचांगाचा आधार घ्यावा। मित्रांनो मित्रांनो यानंतर मुहूर्त विभागामध्ये पाहूया। यात सर्वप्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेले आहेत, दिनांक 7, 8 आणि 9। डोहा जेवणासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 7 आणि 8। बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 7 आणि 8। जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 8 आणि 9। ग्रह प्रवेशासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 7 आणि 8। मित्रांनो, उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत, विवाह करण्यासाठी चातुर्मास संपल्याशिवाय मुहूर्त नाहीत, वास्तू शांती करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाहीत, भूमिपूजन व पायाभरणीसाठी मार्गशीर्ष मासाशिवाय आता मुहूर्त नाहीत। मित्रांनो मित्रांनो शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त आहेत 2, दिनांक 7 आणि 8।
मित्रांनो, वरील मुहूर्तापैकी आपणास अनुकूल असलेले मुहूर्त व त्याची वेळ मर्यादा जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा, मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी. मित्रांनो मित्रांनो याशिवाय मुहूर्त आपल्या सुविधेनुसार व अहिक सुखानुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने किंवा केवळ स्वधर्माला विरोध म्हणून कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. मित्रांनो तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्ताची निवड शक्यतो करू नका, कारण यापासून आपण कितपत सुख प्राप्त करू शकाल ते सांगता येणार नाही. मित्रांनो याशिवाय आपल्या कार्यात अडचणी संकटे अपयश येऊ शकतात. मुख्य काळातील मुहूर्ताची वेळ देखील आपल्याकडून नीटशी पाळल्या जात नाही. मित्रांनो परिणामी अशा अशास्त्री कर्माने आपण दोषाचे भागी होतो. मित्रांनो यानंतर पंचांगातील इतर काही महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आपण पाहूया. मित्रांनो उद्या पंचांग शुद्धी अनिष्ट दिवस आहे. दिन विशेष मित्रांनो उद्या गौरी आवाहन आहे. माता गौरीचे आगमन होईल, दुसऱ्या दिवशी पूजा होईल आणि तिसऱ्या दिवशी त्यांचे विसर्जन होईल. अशा प्रकारे 3, 4 आणि 5 तारखेचा हा गौरी गणपतीचा सण आहे. मित्रांनो अनिष्ट दिवस असल्यामुळे पंचांग शुद्धी नसल्यामुळे मुहूर्ताची गरज लागणार आहे. जरी पंचांगात दिवसभर असं लिहिलेलं जरी असलं तरी पंचांग शुद्धी नाही, त्यामुळे मुहूर्त यासाठी गौरी आवाहनसाठी मी या पंचांगात दिलेला आहे. सकाळी 8 ते 9 तासभर आहे आणि दुपारी 12:38 ते 17:18 अर्थात दुपारी 12:38 ते सायंकाळी 5:18 आपण या वेळेत केव्हाही गौरी चे आगमन आपल्या घरामध्ये आपण करू शकता. अग्नी पृथ्वीवर आहे मित्रांनो, त्यामुळे आपण विशेष होम यज्ञ या कर्मकांड करू शकता. 9 राहुकाळ मित्रांनो सकाळी 9 ते 10:30 आहे, त्यामुळे आपण या काळामध्ये शक्यतो महत्वाची जी कामे ती टाळा, ती इतर वेळेत करा, जेणेकरून आपल्याला त्यात यश संपादन करता येईल. मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक विधिवत कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच प्राप्त होते, आपल्या नावे पुण्य जमा होते. मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडांचे कर्ता करता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्मचारी सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम शिवा महादेवा.